कोरोनाचं जास्त टेन्शन घेऊ नका असा सल्ला डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी दिलाय. दुसरीकडे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारचे कान टोचलेत. अजूनही ओमिक्रॉनचा व्हेरियंट सोडून दुसरा कुठला व्हेरियंट आलेला नाही. हा जो XBB 0.1.16 ह्याची जी चर्चा होते, हा एक रिकॉम्बिनंट व्हेरियंट आहे, म्हणजे ॲक्सिडेंटली तयार झालेला. हा काय व्हायरसनी विचारपूर्वक नवीन असा काही व्हेरियंट बनवलेला नाही आहे की ज्यामुळं त्या व्हेरियंटची ताकद वाढली, तो हॉस्पिटलायझेशन वाढवतो किंवा तो मृत्यूची संख्या वाढवतो, असा काही हा व्हेरियंट नाही. जेव्हा तो व्हेरियंट तसा नाही, तर त्या व्हेरियंटबद्दल आपण जास्त विचार करणं, जास्त टेन्शन घेणं हे जरूरी नाही आहे सर्वसामान्य जनतेने. मला असं वाटतं की खूप ज्या मागचा अनुभव आहे आपला, त्या अनुभवाचा महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला खूप जास्त समजतं. फक्त ते प्रॉपर कोऑर्डिनेशन करून जर राईट डिसिजन्स घेऊ शकलो आपण, तर मला वाटतं की आपल्याला वेळेत कंट्रोल करता येईल. टास्क फोर्स आज एक चांगली गोष्ट आहे की सरकारने जुना टास्क फोर्स रद्द नाही केला, पण त्यांच्याशी आज समन्वय करून काम केलं जात नाही असं एक चित्र दिसतंय. ते लवकर दुरुस्त व्हावं एवढीच एक माझी छोटीशी सूचना आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.